फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या कुकिंग विथ कांचन या चॅनलमध्ये. आणि आज आपण पातळ पोह्यांचा चिवडा करणार आहोत. तर त्यासाठी मी हे 1/2 किलो पातळ पोहे घेतलेले आहेत. आता ते स्वच्छ चाळून साफ करून घेतलेले आहेत. आता ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. तर त्या अगोदर दुसरं साहित्यसुद्धा मी दाखवते तुम्हाला. आता चिवड्यासाठी पातळ पोहे तर घेतलेलेच आहेत. त्यानंतर आपण हिरवी मिरची बारीक कापून घेतली आहे. इथे आपण 50 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत. काजू घेतलेले आहेत 20 ग्रॅम. डाळ व घेतलेलं आहे, फुटाण्याची डाळ आहे ती घेतलेली आहे आपण 50 ग्रॅम. बारीक काप करून घेतलेले आहेत सुक्या खोबऱ्याचे. कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत. आणि ही पिठी साखर घेतली आहे. आणि मीठसुद्धा लागणार आहे. तर चला सर्वात अगोदर आपण आता ना पातळ पोहे जे घेतलेले आहेत ते छान मीडियम गॅसवरती आपण फ्राय करून घेऊया. आता हे मंद गॅसवरती आपण छान पोहे भाजून घेऊया, कुरकुरीत करून घेऊया. एक 5 ते 6 मिनिटं लागतील. अगदी छान आपले हे पोहे भाजून झालेले आहेत. पाहू शकतात एकदम असे कुरकुरीत. हे पहा अगदी चुरा होतो आहे त्याचा. तर चला आपण आता हा गॅस साईडला ठेवूया कढई. आणि आता आपण ना फोडणीची तयारी करूया. आता सर्वात अगोदर आपण तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की त्यामध्ये ना सगळे हे साहित्य फ्राय करून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, शेंगदाणे फ्राय करून घेऊया. अगदी छान क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे. आपण आता ते काढून घेऊया. आता आपण यामध्ये खोबरे फ्राय करून घेऊया. असे गोल्डन कलरचे करून घेऊया आपण हे खोबरे, खोबऱ्याचे काप. छान झालेले आहेत, काढून घेऊया. आपण आता काजू फ्राय करून घेऊया त्यामध्ये. काजू सुद्धा पटकन फ्राय होतात. काजू सुद्धा छान फ्राय झालेले आहेत. ते सुद्धा आपण काढून घेऊया. आता आपण हे डाळ घेतलेलं आहे, चण्याचं डाळ, व ते आता आपण फ्राय करून घेऊया. आता ही डाळ सुद्धा आपली छान फ्राय झालेली आहे, आपण काढून घेऊया. किशमिस सांगायचे मी विसरले होते. आपण थोडेसे त्यामध्ये ना मनुकेसुद्धा टाकून घेऊया. छान लागतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकू शकता, तुम्हाला जे आवडतं ते. त्याला पण आपण छान फ्राय करून घेऊया. छान फ्राय झालेले आहेत, काढून घेऊया. आपण ना फोडणीला थोडं राई जिरं टाकून घेऊया. त्यानंतर बारीक केलेली हिरवे मिरचीचे काप.
त्यानंतर भरपूर असा कढीपत्ता, आता छान परतून झालेला आहे, आपण त्यामध्ये ना हळद टाकून घेऊया। त्यानंतर अर्धा चमचा हिंग टाकूया। छान त्याला मिक्स करून घेऊया। मंद गॅसवरतीच ठेवायचं आहे हे। आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत हे भाजून घेतलेले पोहे। आता त्यामध्ये ना आपण मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे। चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि हे सर्व फ्राय केलेलं ड्रायफ्रूट, डाळ, शेंगदाणे ते सर्व मिक्स करूया। आता अगदी हलक्या हाताने आपल्याला आता ह्याला ना मिक्स करायचं आहे। सर्व मिक्स करून झालेलं आहे आपलं। अगदी सुंदर असं आपलं हा पातळ पोह्यांचा हा चिवडा रेडी झालेला आहे। गॅस बंद करूया आणि आता ह्यामध्ये आपण ना पिठी साखर टाकून घेऊया। एक चमचा आपण पिठी साखर घेतलेली आहे। गॅस बंद केलेला आहे, आता आपण हे मिक्स करून घेऊया। अतिशय सुरेख आणि खुसखुशीत असा हा पोह्यांचा चिवडा अगदी झटपट होतो। तुम्ही सुद्धा या दिवाळीत नक्की करून पहा। अगदी 1-2 महिने आरामात टिकतो, बिलकुल खराब होत नाही। पाहू शकतात आपला हा पातळ पोह्यांचा चिवडा अगदी मस्त हा दिवाळीसाठी रेडी झालेला आहे आणि इतका क्रंची आणि छान झालेला आहे ना, हे पाहू शकता तुम्ही। अगदी जबरदस्त झालेला आहे आणि तुम्ही सुद्धा ह्या दिवाळीत हा नक्की करून पहा। तुमचे अनुभव कुकिंग विथ कांचनवरती नक्की शेअर करा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।